आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त संजय वेनपुरे, पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे, परिमंडळ 2 पनवेल व सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी आज अवैध धंद्यावर कारवाई करत 7,500 लिटर गावठी हातभट्टीची दारू नष्ट केली. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण भगत, पोलीस उपनिरीक्षक अभय सिंह शिंदे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार हे अवैध धंद्यावरील कारवाई कामी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना कुंदेवाहाळ गावच्या हद्दीतील जंगलात काही व्यक्ती दारू विक्रीसाठी माळण्याचा व बनविण्याचा धंदा करीत असल्याचे माहीत पडले. या अनुषंगाने पंचांसह जाऊन सदर ठिकाणी छापा टाकला असता 250 लिटरचे 22 प्लास्टिकचे पूर्ण भरलेले बॅरलमध्ये एकूण 1,10,000 रुपये किमतीचे 7,500 लिटर कच्च्या दारूचे नवसागर द्रव्य तसेच दारू बनविण्यासाठी लागणारे खालील प्रमाणे साहित्य मिळून आले. यामध्ये किती आरोपींचा सहभाग आहे याबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे मार्फत अधिक तपास सुरू आहे. माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर, आमचे जॉईंट CP श्री येनपुरे सर, आमचे DCP पानसरे सर यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही प्रकारे हातभट्टी दारू, अवैध दारू, गावठी दारू हद्दीत दिसायला नको, चालायला नको. त्या अनुषंगाने सतत आमचे पनवेल शहर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन ठाकरे आणि त्यांची टीम DBचे पथक PSI शिंदे व त्यांचे पथक हे हद्दीत सर्च घेत असतात. त्याप्रमाणे आज कुंडेवाळ गावच्या हद्दीत एक निर्मनुष्य ठिकाणी जंगलात पहाडी एरिया आहे सर्वीकडं, तिथं कोणी येत जात नाही अशा ठिकाणी एक हातभट्टी असल्याची बातमी आमचा पोलीस अंमलदार श्री कुडावकळ, सूर्यकांत कुडावकळ याला मिळाली. त्याने माहिती काढल्यामुळे चांगलं काम केलं. त्या अनुषंगाने छापा टाकला असता या ठिकाणी जवळजवळ 15 ड्रम ह्या झोपडीत आणि आजूबाजूला जंगलात लपवलेले इतर ड्रम असे एकूण 22 ड्रम प्रत्येकी 200 लिटर प्रमाणे सडवा तयार केलेला गावठी दारू पाडण्यासाठी, हातभट्टी दारू पाडण्यासाठी रसायन तयार केलेलं आहे आणि मोठं एक भांडं इथं पत्री तयार केलेलं आहे ज्याच्यात ते खाली भट्टी लावून जाळ लावून त्याच्या दारू तयार करतात. हा पूर्ण छापा टाकून हा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे आम्ही आणि आरोपी जो कोणी असेल त्याचा शोध घेत आहोत आणि त्याची माहिती मिळालेली आहे. आमचे पथक त्यासाठी गेलेले आहे. आरोपीवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करून पुढे त्याचे प्रिव्हियस रेकॉर्ड काढू सर्व आणि अटक करू आणि पुढची प्रतिबंधक कारवाईसुद्धा आरोपीवर केली जाईल.